बंधूंनो, हातात एक झाड उपटलेलं आहे। आता आहोत आपण मनदीप लोधवाल पेंडापूर तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांच्या शेतामध्ये आणि पहिल्याच वर्षी सोयाबीन केलेला आहे आणि ते उदासी सरांच्या तंत्राप्रमाणे केलेलं आहे। उदासी सरांच्या तंत्राप्रमाणे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये शेंगा काढून मोजण्यात आलेले आहे। आज आम्ही थोडा उलटा प्रयोग करतोय। आम्ही याचे पानं काढून फक्त शेंगाचा घड तुम्हाला दाखवणार आहे। माझ्याबरोबर आहे कुलदीप भाऊ लोधवाल, रणजित भाऊ आणि मनदीप भाऊ, इकडून आहेत गोरख भाऊ शिंदे। आता आम्ही सगळे जण फक्त याचा पाला तोडतोय। दांडी दांडी तू राहिली तरी चालेल। सुरुवात झाड एकच आहे ना? ते झाड एकच आहे सर। शेंगा पडलेल्या शेंगा मी घेतो। खाली पडले? पडले देठ बसून नका तू खाली असं तोडले खाली पानं पानं काढा। मला तेच म्हणायचं ओके। मनदीप भाऊ यांचा अजून एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायाच्या भाषेत बोलायचं तर हे ड्रेसिंग केलेला सोयाबीनचं झाड आहे। ते आता याचे शेंगा फांद्या वेगळ्या करायच्या। ठीक आहे सर। मनदीप भाऊ एकच झाड आहे ना? एकच एकच फांद्या वेगळ्या करायच्या। फांदी तुम्ही घ्या तुम्ही खोड दाखवा त्यांना। हा हे काय खोड पण आहे ना? ही फांदी मनदीप भाऊचे भाऊ घेतील, ही फांदी गोरख भाऊ, हे पण तुम्ही घ्या, हे पण तुम्ही घ्या। ही फांदी कुलदीप भाऊ आणि आता तो एकच असं एक एक घस मोजून देणार आहे। आता माझ्या हातात का मनदीप भाऊ मोजतील आता काउंटिंग चालू करू का? हा ज्यांनी त्यांच्या शेत मजा मोजायचं ते त्यांच्या हातात द्या काही किती आले? 129। एकशे एकोणतीस प्लस करावं कधी तीनशे एकोणावीस सर 270 अभिनंदन। मनदीप भाऊ
आपल्या शेतामध्ये एका सोयाबीनच्या झाडाला किती शेंगा लागल्या? 319 शेंगा. काय खर्च केला आपण उडाची तंत्रावर? खूप कमी खर्च आहे सर. खूप कमी खर्च आहे आणि इतक्या सुंदर शेंगा एका झाडाला लागतात, याचा अर्थ आपला उतारा आजच दिसतो आपल्याला की आपण 15 क्विंटलच्या पुढे या शेतामध्ये लागतो. आणि तशी पीक परिस्थिती चांगली नव्हती, पाण्याची परिस्थिती चांगली नव्हती, आणि इतकं सुंदर पीक घेतात. आनंद आहे कुलदीप भाऊ, काय वाटतं? गाव कोणतं आहे तुमचं? पेंडापूर. पेंडापूर तालुका गंगापूर. आणि आज संध्याकाळी 6:30 आपण तुमच्या शेतात एक झाड उपटून मोजलेलं आहे. चांगलं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतोय? काही कमी जास्त असतील? कुठे 200 असतील, कुठे 250 असतील, कुठे 300 असतील? 300 पुढेच आहे. आणि चार चार दाण्याची शेंगा आहे. तीन तीन दाणे छोटे दोन दोन दाणे भरतात, तिथे चार चार दाणे घेत आहोत आपण. तर परिपक्व किती सुंदर पीक आहे. आनंद झाला ना मंदी भाऊ, कुलदीप भाऊ, रणजित भाऊ? हो हो. ब्रह्मा विष्णू महेश. तर उदासी तंत्राची किमय आज लक्षात आली तुमच्या? खरोखर तुम्हाला उदासी तंत्र आवडलं? किती टक्के विश्वास झाला तुमचा? 101%. चला काही हरकत नाही, मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप उत्पन्न येऊ, चांगले पीक येऊ तुमचे. धन्यवाद, नमस्कार. उदासी तंत्र की जय. नमस्कार नमस्कार.